thank you नमस्कार सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो अभिनेता असो किंवा अभिनेत्री आपल्या सगळ्यांना कायमच त्यांचं फॅसिनेशन असतं आकर्षण असतं त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांना आवडतं म्हणजे पडद्यावर आपण त्या कलाकाराला बघतो पण पडद्यामागचा तो, तो कलाकार खरा कसा आहे हे जाणून घ्यायला आपल्याला अधिक रस असतो अशीच एक मराठी चित्रपटसृष्टीतली गुणी अभिनेत्री आपल्या इथे उपस्थित आहे संस्कृती बालगुडे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत संस्कृतीचा सा चेहरा काही आपल्या सगळ्यांना नवीन नाही आपण मालिकांमध्ये तिला पाहिलेला आहे त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये तिला पाहिलेलं आहे ती अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर एक उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे पडद्यावर तर तिने अनेक भूमिका साकारलेल्या आहेत पण पडद्या मागची संस्कृती कशी आहे हे आपण आज कडून जाणून घेऊया संस्कृती या क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये यायचा तू आधीपासूनच ठरवलं होतं का अपघाताने या क्षेत्रात आलीस खरं तर अपघाताने कारण आधी एक थोडासा एक आपण लहान असल्यावर आपण काहीतरी बघत असतो आणि आपल्याला आपल्या अंगात एक किडा असतो की ते, ते बघायचं आणि ते रूम मध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन ते स्वतःच स्वतः आरशासमोर करून बघायचं तर तेवढा काही तो, ते तो अभिनयाचा संबंध होता पण खरी इच्छा माझी कोरिओग्राफर बनण्याची होती कारण मला माझ्या But... मा डान्सवर असलेलं अत्यंत प्रेम तेव्हापासनं तर असं ठरवलं की नाही नाही आपण कोरिओग्राफर बनायचं पण झालं असं की म्हणजे बारावी संपली आणि एका ग्रुप बरोबर तेव्हा मी सपोर्टिंग डान्सर म्हणून असायचं आणि तेव्हा आत्ताच्या ज्या माझ्या मैत्रीण सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या मागे मी नाचायचं त्यांना शिकवलेलं पण अच्छा हा तर त्यांची ओळख होती आधीपासनं पण असं झालं की एका सिरियल साठी कुणीतरी ऑडिशन ठरवली होती तर त्यांना एक विशिष्ट दिसणारीच मुलगी हवी होती वय तिचं लहान हवं होतं तिला लावणी येणारी ती हवी होती मुळात ते होती। मुल, हा, 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 फार महत्वाचं होतं सो so, ते खूप ऍक्सिडेंटल झालं की त्या प्रोड्युसर्सनी मला अशी मी त्यांनाच भेटायला आले होते खरं पण त्यांना माहिती नव्हतं हीच ती मुलगी त्यामुळे जेव्हा मी आज जात होते कुठेतरी मला माहिती नव्हतं ते बाहेर होते ते आज जात होते तर ज्यांनी मला बोलवलं होतं ते त्यांनी त्यांना सांगितलं की ही जी मुलगी चालली आहे ना तशीच माझी ऍक्ट्रेस त्यांना माहिती नव्हतं की मीच त्यांना भेटायला तर त्यांनी मला अभिनय येतोय की नाही हे काही ना बघता त्यांनी ठरवलं ही अच्छा असं ते झालं आणि नंतर ऑडिशन झाली मग ऑडिशन झाल्यानंतर पण असं वाटलं की आपलं नाही आहे हे काम म्हणजे तेव्हा तू पहिल्यांदा कॅमेरा फेस केलास खरं नाही ऍक्च्युली आठवीत ना मला एक शॉर्ट फिल्म मी केली होती तशी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट बरोबर पुणे जी आहे इंडिया तर त्यांचे प्रोजेक्ट असतात बरोबर त्यांना एक एक इंग्लिश बोलणारी शॉर्ट फिल्म साठी पण तेव्हा काही वाटलं नाही कारण का आपण एक चाललेलं असतं आयुष्य पण करत असतो पण इकडे खरंच ऑडिशन देताना जरा म्हणजे बापरे मला अजूनही आठवत की त्यांनी मला दोन एकदा साडीमध्ये आणि एकदा पंजाबी ड्रेसमध्ये ऑडिशन द्यायला सांगितली होती आणि पहिल्या ड्रेसवरची ऑडिशन झाल्यानंतर मी माझ्या आईला म्हणाले की हे आपलं नाहीये क्षेत्र हे हसता नाही येत आपल्याला टाइमवर किंवा आपल्याला रडणं तर लांबच पण आई म्हणाली होती तेव्हा की मम्मी म्हणाले की ठीक आहे ना देऊन बघ काय होणार आहे भारतावर नाही होणार रिजेक्ट होशील प्रयत्न तर कर मी इतकी वाईट ऑडिशन दिली होती की मला खात्री होती आपलं काही सिलेक्शन होणार नाहीये पण एक दिवशी त्यांचा फोन आला आणि म्हणाले की तुम्ही भेटायला या तर मी मम्मीला म्हटलं कशाला भेटायला तर ना <laughs> माझी मम्मी म्हणाली की अगं जर नसेल तर त्यांनी का भेटायला बघून जाऊयात आणि ते डिरेक्टली आम्हाला विचारायला लागले कॅम्प्स क्लब नावाचं प्रोडक्शन आहे आणि राकेश सारंग त्यांचे हे ते आम्हाला डिरेक्टली विचारायला लागले सर मला विचारायला लागले मग तुझी मुंबईला राहण्याची काय सोय वगैरे आणि ते अचानक झालंय हो। त्याचा प्रोमो शूट झाला शूट करायला लागलो आणि सिरियल आली सुद्धा म्हणजे पहिले आठ महिने मला कसे गे, गेले काय करायचं हे कळालंच नाही आठ महिन्यानंतर कदाचित मी खूप सिरियस झाले या क्षेत्राविषयी की मला हे करायचंय करायचंय आणि तू आताच म्हणालीस की काहीच माहिती नव्हतं ऑडिशन सुद्धा एवढी छान झाली नाही पण स्टारकास्ट एवढे मोठे मोठे दिग्गज लोक त्याच्यामध्ये होते तर तो अनुभव कसा होता म्हणजे मला वाटतं पहिली सिरियलच तुला खूप शिक्षणासाठी खूप महत्वाची ठरली असेल खूपच आणि मला माझा असा विश्वास आहे की समजा मी आत्ता ज्या लेवलला आहे जी काही ती लेवल असेल किंवा माझ्या अभिनयात जो काही फरक पडला असेल जर मला पिंजरा मिळाली नसते आणि मला ते दिग्गज कलाकार मिळाले नसते तर माझ्यावर ते संस्कार होऊच शकले नसते कारण का या सगळ्यांनीच सुमुखी पेंडसे गिरीश ओक सुनील तावडे सुप्रिया पाठारे या सगळ्यांनी मला इतकी मदत केली आणि त्यांनी कलाकार म्हणून माझ्याकडे कधी बघितलंच नाही ते असे ही लहान आहे आणि हिला आपल्याला शिकवायचं शिकवायचं so, अगदी लुक इनफॅक्ट आमचे सगळे डिरेक्टर्स तेव्हाचे गिरीश वसाईकर यांनी सुरुवात केली होती तेव्हा त्या सिरियलची आणि नंतर वेगवेगळे डिरेक्टर यायला लागले पण गिरीश वसाईकर यांनी मला लाजणं कसं <laughs> शिकवलेलं आहे कारण काहीच कळायचं नाही अगदी हा मार्क तो आहे किंवा हा कॅमेरा तुला कॅप्चर करणार आहे तुला एवढंच मुवमेंट हे कर... काही माहिती काहीच त्यामुळे ते जे संस्कार होते ते खूप महत्वाचे आहेत आणि अजूनही माझे सगळ्यांशी तितकेच चांगले रिलेशन ते अजूनही मला लहानच आणि तसेच माझ्याशी बोलतात सो ते एक बॉन्ड आहे तो तो कधीच नाही हरवू शकत अभिनयाबद्दल खूप जाणून घेणार आहोत पण थोडस मागे जाऊया संस्कृतीचं बालपण कसं होतं कुठे गेलं मी ना खूप शाय होते ऍक्च्युली अच्छा खूप शाय म्हणजे स्कूल मध्ये इतका डान्स करून सुद्धा तो uh, actually, डान्स ची सुरुवात तशी uh, मध्ये भाग घेणं किंवा या सगळ्या गोष्टी अगदी पासून सुरू झाल्या तर तेव्हा खूपच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव ऍक्टिव्हिटीवर खूप जास्त भर केला दिला गेला आणि माझी शाळा सिम्बायसिस हायस्कूल ही एक्स्ट्रा करिक्युलरला खूप सपोर्टिव्ह होती तर त्या तुला गोव्याला जायचं का चार दिवस आ, स्टेट स्टेट कॉम्पिटिशनला तर ते सुट्टी द्यायचे त्यामुळे त्यांनी असं काही तसं थोडस अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेलं पण त्याच त्यांनी कधी असं कलांना त्या काळात वाव मिळाला वाव मिळाला म्हणजे खूपच वाव मिळाला पण स्कूलमध्ये खूप शाय होते म्हणजे hmm. प्राईज मिळाले तरी ते स्कूलमध्ये आमच्याकडे पद्धत असायची मध्ये hmm. की जर तुम्हाला प्राइज मिळालं असेल तर ते असेम्बलीमध्ये अनाऊन्स करायचं hmm. की hmm. याला याला ते बक्षीस मला ते असलेलं प्राइस सुद्धा सांगायला इतकं <laughs> कसं तरी विचित्र वाटायचं आणि मी क्लासमध्ये आहे की नाही इकडनं सुरुवात होती मी इतकी शाय होते माझ्या मैत्रिणी पण मोजक्या त्यांच्याबरोबरच माझं कम्फर्ट झोन त्यामुळे सिम्बायसिस नंतर जी, मा जी दक्का दक्का <laughs> जे माझे क्लासमेट्स होते त्यांना मी या क्षेत्रात आले हा खूप मोठा धक्का आहे आणि ते काही जण आहेत जे अजूनही टेक्स्ट वगैरे करतात की मला वाटलंच नव्हतं मी <laughs> म्हणलं मलाही वाटलं नव्हतं पण बालपण खूप छान गेलं मम्मीचा खूप आट्टा होता तेव्हा की फिट राहण्यासाठी एक काहीतरी ऍक्टिव्हिटी असली त्यामुळे मला त्यामुळे तिने मला पहिला आधी भरतनाट्यमला घातलं अच्छा वयाच्या सहाव्या वर्षी ओके हा म्हणजे खूप आधीपासून खूपच आधी शिकत होते तर ते, ते भरतनाट्यमचा पण ऍक्च्युअली इतका काही सिरियसनेस तेव्हा नव्हता पण हळूहळू कळायला लागलं आपल्याला खूप आवडतंय सो तोपर्यंत मग तो प्रवास होत गेला मग हवीत फायनली अरंगित्रम झालं अच्छा आणि आय एम व्हेरी म्हणजे खूपच नशिबवानच आहे मी की मला ही क्लासिकल डान्स स्टाईल येते कारण का ही खूप महत्वाचं आहे आता सगळ्यांना अजूनही सांगेन तर बालपण मम्मीला विचाराल तर मी खरंच खरंच खूपशा आहे काही कशात जास्त पुढे होऊन काही केलेलं नाहीये पण डान्स करत हो तरी सुद्धा ते करणार करणार जी मिनिट आहे सांगू नका आणि अजूनही माझं असं हे की जोपर्यंत कॅमेरा रोल होतो तोपर्यंत मी उत्तम त्याच्यानंतर हळूहळू तरी आता माझा स्वभाव थोडा बदलला आहे आणि मला असं वाटतं या क्षेत्रात आल्यावर जरा ते थोडस बदलावं लागणार पण तशी मी मनाने खूप इंट्रोवर्ट आहे मला असं जास्त मिसळता येत नाही पटकन माझे मित्र मैत्रिणी असतील तर अगदीच पण हो राजकारणात आहे तर त्यामुळे पहिल्यापासून ना ती एक खूप सवय होती घरी की लोक यायचे जायचे खूप लोक यायचे जायचे अजूनही येतात तर जो प्रायव्हसी फॅक्टर असा फारसा कधीच नव्हता आमच्या घरात जॉईंट कुटुंब मध्ये राहिलेले तीन काका अजून माझी भावंड कजिन तर खूप मजा असायची त्या जॉईंट घरात hmm. एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे राहायचो आता वेगवेगळ्या ठिकाणी राहतात सगळे जवळच पण वेगवेगळ्या ठिकाणी hmm. पण त्यावेळेस लहानपणी एकत्र एकत्र होता एकत्र तेव्हा होतो म्हणजे अगदी वाड्यापासून ते पप्पांनी त्याची बिल्डिंग केल्यापासून आम्ही एकत्र होतो सगळे आणि आता थोडस डिस्टन्स आहे तितक अशी भेट होत नाही पण अजूनही जर एखाद्याचं बर्थडे असेल किंवा गणपतीची आरती सुद्धा असेल घरातली तेव्हा सगळे एकत्र येतात एकत्र येतात सो ते खूप मजा मस्ती होती आणि मला खूप लहानपणी अच्छा हा खूप टॉम्बॉइश कझन होती ah. आ, ती अशी खूप गर्ली होती आणि अशी गोरी गोरी खूप तर जसं हिरोईन वगैरे होईल मनी ध्यानी पण नाही ना मम्मीच्या पण ऍक्च्युली मनी ध्यानी ना पप्पांच्या माझा तर संबंधच नाही पण आय थिंक ते लहानपणाचे एकत्र राहण्याचे संस्कार किंवा आपल्या काही काही ठराविक सणांना एकत्र येण्याचे संस्कार ते अजूनही अजूनही आहे तो आता ऍक्च्युली मला खरं तर या क्षेत्रामुळे फारसं जमत नाही कारण माझं परिणाम जास्त मुंबईत पण होत हो, हो। पण जेव्हा केव्हा जमेल तेव्हा मी असते मी मी तो बॉन्ड ठेवलाय आपण संस्कृतीशी अशाच गप्पा चालू ठेवूया पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत आपण गप्पा मारतोय अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिच्याशी तू इतक्या भूमिका केलेल्या आहेत अर्थात तू म्हणालीस जसं की आ... पहिली जेव्हा सिरियल तुला मिळाली तेव्हा तुला फारसा अनुभव नव्हता पण आता बऱ्यापैकी तू या क्षेत्रामध्ये स्थिरावलेली आहेस तर आता जेव्हा तुझ्याकडे रोल येतात तर तेव्हा तू त्याच्यावर कसं काम करतेस मला असं वाटतं माझा अभ्यास म्हणजे खूप पिक्चर बघणं पण किंवा सिरीज आपण ज्याला म्हणतो ते बघणं तो माझा अभ्यासच आहे तो होमवर्क आहे आणि मला ते करायला खूप आवडतं म्हणजे मला असं वाटतं की मी दिवसभरात तरी दोन तीन पिक्चर सलग बघू शकते इतका पेशन्स आहे माझा तर एकतर Uh, अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून ती जी एक ऑब्झर्विंग पार असते ती खूप चांगली लागते आणि ती mm. असावी कारण का त्याने तुमचं कॅरेक्टर बिल्ड होतं mm. किंवा uh, जे पात्र तुम्हाला साकारायचं ते बिल्ड होतं जेव्हा एखादी भूमिका माझ्याकडे येते तर uh, जर ती जरा चॅलेंजिंग असेल तर मजा येते मला mm. अगदीच सुरुवातीला असं झालं की काही भूमिका मी एकसारख्या केल्या होत्या uh, तर ते फारसा तेव्हा मला फरक कळत नव्हता कदाचित आत्ता या क्षणाला मी त्या भूमिका वेगळ्या साकारेन पण आता ज्या भूमिका येतात आत्ताच uh, रिसेंटली मी एक चित्रपट कंप्लीट केला तर ती भूमिका खूप चॅलेंजिंग होती आणि जरा त्रासदायक होती अच्छा आणि त्रासदायक याच्यासाठी मी म्हणेन कारण आपल्याला एक टेन्शन येतं की मला चांगली करायची बोलूया की काम कस खूपच काम, का uh, काम करायला <laughs> आणि त्या बाबतीत मी माझ्या सहकलाकारांना पण खूप क्रेडिट देईन आणि माझ्या डिरेक्टरला पण कारण त्याने भूमिका इतकी उत्तम लिहिली होती की फारसं मला काही करायची गरज नव्हती पण एक एक परफॉर्मन्स प्रेशर ना की नाही हे आपल्याला मिळालंय तर ते छानच झालं पाहिजे ऍक्च्युली त्याच भूमिकेसाठी मी खर तर माझ केस कापले अच्छा आणि ते वेगळं दिसले पासून अंतराकडे असं तशी मी कधी दिसलेली पण नाही हो त्यामुळे त्याच्यावर मला लिखापट्टी करायला मी खूप लिखापट्टी व्हायची की मला समजा खूपदा असं होतं की समजा मी एखादी सिरीज बघत असेल आणि मला एक रिएक्शन आवडली एखाद्या अभिनेता अभिनेत्रीची तर मी पटकन निदान मोबाईल मध्ये पण लिहिते की फॉर एक्झाम्पल पर्सन या या मिनिटाची ही रिॲक्शन बरं तर ते मी असं लिहून ठेवते सवय okay, आणि काही चित्रपटातले आपले मोनोलॉग्स असतात बरोबर तर ते मी पाठ करून सतत रिहर्स करत असते कॅमेरा समोर की आपण हे चांगलं करू शकतो का हे करू शकतो का तर आता या भूमिकेच्या दरम्यान सुद्धा अशा असे चित्रपट मी बघायला लागले जे त्या भूमिकेशी जरा मिळते जुळते होते हुँ। की जरा रेफरन्स गेला की या या, या अभिनेत्रीने याच्यावर कसं काम केलं असेल किंवा के तिने अशी रिएक्शन दिली आहे का हु. तर आ, हा सगळा एक माझ्या मते हा एक अभ्यास चालू चालू असतो आणि हा मी प्रत्येक चित्रपटाला करते आणि नॉट म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की प्रत्येक चित्रपटाला त्याचा तोच उपयोग होतो बरोबर ते एक काय म्हणतात शोध घेण्याची एक प्रोसेस आहे याच्यासाठी हो, याच्यासाठी काय किंवा हे जा, याचा, याचा उपयोग झाला या चित्रपटाला कदाचित तो उपयोग इथे नाही होणार नाही होणार बरोबर आहे आणि हीच लर्निंग प्रोसेस होती मी इतकं टेन्शन घेतलं होतं त्या भूमिकेचं तर फायनली मला असं झालं टेन्शन उगाच घेतोय आपण नाही घेतलं तर अजून चांगलं होईल कदाचित आणि तसंच झालं so, सो डान्सचा तुझ्या ऍक्टिंग मध्ये तुझ्या अभिनयामध्ये कसा आ, उपयोग होतो प्रत्येक शास्त्रीय नृत्य ना ते फक्त नृत्य नसतं त्याच्यात अभिनय येतो अर्थात हे सगळ्यांना माहिती असेल तर त्या अभिनयाचा अभिनय करायचा हा खूप आधीपासून संबंध होता कारण एखादी गोष्ट आपण नृत्याद्वारे लोक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो अभिनय हा खूप कारणीभूत असतो तर ते फक्त डान्सिकल पद्धतीने असतं जेव्हा आपण क्लासिकल परफॉर्म करतो तर त्याची सवय होती फक्त कसं होतं की जेव्हा आपण अभिनय करायला लागतो कॅमेरा समोर तेव्हा खूप गोष्टी येतात ती मर्यादा येते इतकं रिएक्ट होयची गरज नसते कारण का तो कॅमेरा इतकं टिपत असतो येतात डायलॉग डायलॉग नसतात एक्झॅक्टली तर त्याची मदत सुरुवातीला झाली पण मला असं वाटतं सगळ्यात जास्त मदत या गोष्टीची झाली की बॉडी लँग्वेज खूप सुधारते डान्सर असल्यामुळे किंवा परफॉर्मर असल्यामुळे तुमची बॉडी लँग्वेजला ते इनिबिशन नसतात त्यामुळे ते अभिनयात जनरली येत म्हणजे येतात माझं असं खूप म्हणणं आहे मी असं ऑब्झर्व केलंय की जे उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री असतात ना ते पटकन डान्स शिकू शकतात कारण त्यांची बॉडी लँग्वेज खूप चांगली असते पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नृत्य करणारी मुलगी ही चांगली अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकते असं असं माझं म्हणणं आहे पण अर्थात मला असं वाटतं अजूनही डान्सची खूप मदत होतेच अभिनय करताना बॉडी लँग्वेजचा एक हे नसतो फ्लेक्सिबिलिटी एक सोप्पा आणि सहज वावर असतो मला असं वाटतं की ते एक सिरियल करून जेव्हा तुम्ही फिल्म हो। या प्लॅटफॉर्मवर हो। जाता ना तर त्या सिरियल मधनं पण इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या बरोबर फक्त मला असं वाटतं की तो फरक कळला पाहिजे की आपण सिरियलच्या कॅमेऱ्यावर शूट करतोय आणि फिल्मच्या कॅमेऱ्यावर कारण का फिल्म फरक काय ते सांग फिल्म मध्ये ना पडदा खूप मोठा असतो बरोबर तर त्यामुळे तुमची एक अठी अठी किंवा एक आ, ती नोट केली जाते खूप नोट केली जाते आणि त्याचा अर्थ लागतो बरोबर सो बऱ्याचदा काही जण असं म्हणतात की नाही सिरियलचा अभिनय वेगळा आणि फिल्मचा वेगळा आहे वेगळा याच्यासाठी कारण का अर्थात त्याचा स्केल खूप डिफर करत कदाचित छोट्या कॅमेरावर निसटून जाऊ शकते अभिनय तसा सेम आहे कारण तो, तो कंट्रोलच असला पाहिजे खूप सटल रिॲक्शन कारण का फिल्मचा कॅमेरा पटकन पोचवतो तुम्हाला जे हवं असतं ते तिथे जास्त करण्याची गरज नसते हे पण मी खूपच अनुभव म्हणजे स्वतःला बघून बघूनच शिकले की याची गरज नव्हती हे उगाच केलंय आपण तर आता ही ती लर्निंग प्रोसेसच आहे आता काही सगळं आलेलं नाहीये असून पण ती लर्निंग प्रोसेस आहे आतापर्यंतचा एक एखादा आव्हानात्मक असं काम तुझ्यासाठी जे आलेलं आहे त्याबद्दल काय सांगशील मी मागच्या वर्षी एक फिल्म कम्प्लीट केली जी अजून आलेली नाही ती एका खऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर आहे बर आणि खूप मस्त वाटलं मला खरं तर तो ते पात्र माझ्याकडे आलं काम करायला तर त्याचं खूप खरं तर खूपच प्रेशर होतं की कसं करणार आपण आपल्याला ते जमेल का आता हे सगळं खऱ्या आयुष्यावर आहे मग ती हो। इंटेन्सिटी किंवा आता जेव्हा आपण एखाद्या फिल्मवर आधी टाकतो बेस्ड ऑन रिअल इन्सिडेंट्स ते हो। घडलेल्या गोष्टी त्या इंटेन्सिटी आणि त्या प्रगल्भपणे त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ते फक्त अभिनयाद्वारे होऊ शकतं Uh, तेव्हा uh, ते मी खूप रीडिंग्स केले होते खूप रीडिंग्स केले होते त्या कॅरेक्टर मध्ये राहणं रोज येऊन म्हणजे असं वाटायला लागलं होतं एका पॉइंटला की खरंच मी ते जगतीय आणि पॅकअप झाल्यानंतर घरी जाताना पण मी तोच विचार करायचं की आता उद्या हे सीन आहेत मग इथे आपल्याला करा हे करावं लागेल तर ते बाहेर पडणं कधी होतच नाही इनफॅक्ट पहिला दिवस झाला त्या फिल्मचा आणि मी घरी आले आणि मी माझ्या फ्रेंडला असं म्हणाले की मी लहान तोंडी मोठा घास घेतलाय मला नाही जमणार हे आणि त्याच असं म्हणणं होतं की पहिला दिवस आहे तू पहिल्या दिवसावरून का जज करतेस प्रत्येकाला हातात पकडायला दोन दिवस तरी निदान पाहिजेत पण माझा Uh, मी अतिशय इमोशनल असल्यामुळे ना ते जरा होता <laughs> hmm. की आपल्याला हे नाही जमणार आहे आपण उकाच काहीतरी करतो आपल्याला नाही जमलं आपला डिरेक्टर पण आज आपल्याला काही बोलला नाही की मस्त केलं जनरली असं होतं आणि मी त्याची खरं सांगायचं तर वाट बघत असते की एखादा सीन झाला की पटकन डिरेक्टरच्या तोंड होत कमाल किंवा भारी झालं आहे तर तसं काही पहिल्या दिवशी आलंच नाही पण हळूहळू त्याचा अनुभव खूप बदलला गेला त्या चित्रपटाचा आणि तो चित्रपट मी त्याची खूप वाट बघते अच्छा नक्कीच मला विचारायचं आहे की तुम्ही एवढे चित्रपट करता तर काही यशस्वी ठरतात काही अयशस्वी ठरतात पहिल्यापासून तुम्ही तर मेहनत तेवढी शंभर टक्के केलेली असते पण नंतर जो रिमार्क मिळतो प्रेक्षकांकडून कधी चांगला कधी वाईट तर कसं ते अपयश आले तर ते कसं पचवता यश आलं तर ते कसं घेता uh, सगळ्यात उत्तम गोष्ट या सगळ्यात करण्याजोगी आहे ती म्हणजे न्यूट्रल राहणं आणि uh, हे मी खरं तर आधी असं नव्हतं आधी माझा अॅटिट्यूड तसा नव्हता किंवा आधी अप्रोच करण्याची ती पद्धत नव्हती अर्थात वाईट वाटतच की आपला जर सिनेमा इतका आपण मेहनत करतो आपण अभिनय पण तितक्याच नाही करतो आपण विचार तितकंच करतो आपल्याला माहिती असतं आपण काय कष्ट घेतलेत पण जर तो प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही तर अर्थात त्याचं वाईट वाटतं पण मला असं वाटतं आता प्रेक्षक खूप सुज्ञ पण झालेत की ते शोधून काढतात तुमचं काम जर एकदा तुम्ही त्यांना आवडायला लागला की तुमचं काम शोधून काढतात तर असं मला वाटत नाही की ते चित्रपटाचं अपयश आहे प्रत्येक चित्रपटाचं सगळे म्हणतात तसं नशीबच असतं हा चित्रपट कधी कधी आपल्याला असं होतं की अरे हा चित्रपट इतका बराही नाहीये पण तो का इतका सेलिब्रेट केला जातो hmm. किंवा के त्याचं का इतकं कौतुक होतं hmm. पण अरे असे चित्रपट कितीतरी आहेत आपल्या मराठीमध्येच कितीतरी आहेत की ज्याला त्याचं तितकं म्हणावं तितकं कौतुक नाही झालेलं आणि ती अतिशय वाईट गोष्ट किंवा वाईट वाटण्याजोगी गोष्ट आहे पण जसं आपण म्हणतो प्रत्येकाचं नशीब असत आता नाहीतर मला असं वाटतं की आ, आता जो एक चित्रपट आला ज्याच्यामध्ये छाया कदम पण होत्या आणि तो कान्सला गेला हो तर आपल्याला माहिती नसता त्या चित्रपटाविषयी ऐकलंही नव्हतं जेव्हा हो। तो हो। कांस पर्यंत गेला तेव्हा हो। अचानक त्याला हो। ते तर मला असं वाटतं ते नशीब जेव्हा ते घडायचं असतं ना तेव्हा ते घडत राहतं आणि आपल्या हातात एवढंच राहतं की आपण कष्ट प्रामाणिकपणे कष्ट करून काम करणं आपल्या कामात कुठेही डिस लॉयल्टी किंवा डिसॉनेस्टी नेसली पाहिजे आणि ते होतं बरोबर <laughs> वेळ आली की बरोबर होतं संस्कृतीशी अशाच गप्पा आपण चालू ठेवूया पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती तखी सह्याद्रीमध्ये आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत संस्कृती आपण ब्रेक आधी बोलत होतो की या सगळ्यामध्ये आपण मेहनत तर करतच असतो पण त्याबरोबर थोडी नशिबाची साथ लागते तर याच्यावरच मला विचारायचं की या क्षेत्रामध्ये तुझं याच्यावर काय म्हणणं आहे की मेहनती बरोबर नशिबाची साथ लागते का खर तर कसं आहे ना हे माझ्या मनात कसं आहे त्या गोष्टीचं की एखादा टॅलेंटेड व्यक्ती असला पण जर तो कष्ट करत नाहीये ना तर त्याच्यापेक्षा कमी टॅलेंटेड व्यक्ती जो कष्ट करत असतो तो त्याच्यापेक्षा शंभर टक्के पुढे जाऊ शकतो आणि Uh, जरासं uh, विअर्ड वाटेल ऐकायला पण माझं असं ठाम मत आहे की तुम्ही जर कष्ट केलेत ना हां किंवा जितकं तुम्ही पॅशनेट असेल ना एका गोष्टीबरोबर त्या गोष्टी घडतात म्हणजे घडतात कारण का शेवटी आपण अगदीच देव नको म्हणूयात पण एक एनर्जी असते एक पार आहे जी वरती जी बघत असते या सगळ्या गोष्टी आणि त्याची दखल घेतल्या जाते एक्झॅक्टली सो exactly. so, पेशन्स लागतो या सगळ्या गोष्टी पेशन्स प्रत्येक क्षेत्रात लागतो अगदीच तुम्हाला वाईट असं नाही पण नाईन टू फाईव्ह जॉबला ना एक कन्सिस्टन्सी आहे एक काय म्हणू शकतो त्याला एक सेटलमेंट आहे ती की नऊ ते पाच मला या या तासांचा पगार मिळणार आहे बरोबर पण अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या आयुष्यात ते तसं नसतं एक चित्रपट झाला तर ती मला आणि ते धैर्य लागतं इथे जरा म्हणजे खरं सांगू तर पिंजरानंतर नंतर मला अजिबात तिकडे कंटिन्यू करायचं नव्हतं माझं ठरलं होतं की अमेरिकेचा नवरा गाठायचा आणि तिथे सेटल व्हायचं सगळं करायचं पण नशिबाचे प्लॅन वेगळे असतात इकडे असतात कुणाला माहिती होतं की मी इतकी सिरियस होईल नाही तर माझं असं ठरलं होतं पिंजरानंतर नंतर संसार वगैरे करायचा पण आता मला त्या गोष्टीचा विचारही नाहीये so, नशीब लागतं हा हा म्हणजे तेच विचारायचं होतं की या क्षेत्रात इतकी अस्थिरता आहे तर त्याच्याबद्दल तू या आपल्या मैत्रिणींना काय गाईड करशील की काय अनुभवाचे बोल सांगशील अनुभवाचे बोलपेक्षा मी असं सांगेन की कष्ट सगळीकडे आणि त्याला पर्यायच नाहीये आणि जसं मी आधी म्हणलं ना की टॅलेंट असू शकतं पण ते जोपासायला हवंय टॅलेंट कधी कधी त्याला गंजई लागतो आणि ते आपल्याला कळत नाही म्हणजे मला असं वाटतं कितीतरी अभिनेते खूप मोठे मोठे दिग्गज अभिनेते जर त्यांनी त्यांच्या टॅलेंटला त्यांच्या टॅलेंटला ता कस लागला नसता किंवा त्याची त्याला धार दिली नसती तर ते आत्ता इथे नसते आणि म्हणून ते आपल्याला तितके ग्रेट लागतात ते जरी असलं तरी कष्टांना पर्यायच नाही आहे माझं असं ठाम म्हणणं आहे की कितीही तुम्ही आता आपण खूप मोठी नावं घेतोय पण जर तुम्ही अमिताभ बच्चनजींच्या लेवलला पण हो। गेलात ना स्ट्रगल बदलतो बरोबर स्ट्रगल आहेच आहे सगळीकडे मग तुम्हाला ती पहिली सिरियल मिळवताना असो पहिला चित्रपट मिळवताना असो किंवा साधं एका इव्हेंटला जाताना एक कॉस्ट्युम घेण्यापासून स्ट्रगल आहे, हो, हो। हो। स्ट्रगल हुँ। आहे। हुँ। बदलत राहतो फक्त त्यामुळे माझा असा अनुभव आहे की आता आता कदाचित जरा सोपं होईल मला कॉस्च्युम मिळवणं किंवा मला हे हे, हे आता हवं आहे हे जसं मी म्हणते तसं घडवणं कदाचित आता सोप्प होईल जरा अजून थोडंसं वरती गेल्यानंतर वेगळा स्ट्रगल असेल की नाही हे असं झालं पाहिजे या लेव्हल पर्यंतच झालं पाहिजे याच्यापेक्षा आपण खाली तर येऊ शकत नाही सो स्ट्रगल बदलत राहतो आणि ही स्ट्रगल शिवाय मजा पण नाही तुझ्या या शूटिंग दरम्यान अनेक किस्से घडत असतील तर आम्हाला नक्कीच एखादा किस्सा ऐकायला आवडेल okay. तुझ्या तोंडून खूप किस्से घडतात oh. माझ्या आयुष्यात ऍक्च्युली <laughs> <laughs> थोडीशी धडपडी आहे मी त्या बाबतीत पण आता मला तू बोलताना एकदम असा पिंजरावाला किस्सा आठवला कारण तो कसं असतं सगळं पहिलं असल्यावर ते आपल्या कोर मेमरीमध्ये असं लिखित असतं की विसर विसरलं जातं कोरलंच जातं ते तर पिंजरामध्ये एक सीन होता एका ॲक्टर बरोबर जिथे अशी खूप मारामारी होत असते आमच्यात ते मला असं कुठेतरी पाडत असतात आणि असं आणि कोरिओग्राफ्ट असतं ते देवी म्हणजे दिग्दर्शक कोरिओग्राफ करतो की ही इकडनं इकडनं तू इथे पडशील इकडनं ते परत तुला वळवतील आणि इकडनं तुम्ही कॅमेऱ्याच्या बाहेर जा डन हो। आणि चालू झालं पहिला टेक झाला मग सेकंड टेक सेकंड टेकला त्या ऍक्टरनी मारलं आणि तो थोडासा ना अंदाज चुकला आणि मला खरी बसली आणि अगदीच नवीन असल्यामुळे मी पॉज झाले तिकडे कारण का मला कळलंच नाही जोरात बसली आणि तरी त्यांनी कंटिन्यू केलं समोरच्या ऍक्टरने ऑब्व्हियसली कारण तितके एक्सपिरियन्स होते आणि कॅमेराच्या बाहेर गेले आणि माझ्याकडे आले तो खरी बसली ना हो सर <laughs> आणि असा गाल थोडासा सुजला होता तेव्हा पण ते माझ्या खूप चांगलं लक्षात आहे आणि एकदा मी त्याला ला बोलवलंय तर सतत ना माझ्या डोक्यात ना अजून सुद्धा ही भीती एक कायम असते की शॉर्ट लागला डिरेक्टर थांबता नये आर्टिस्ट साठी असं माझ्या मनात मला ते उगाच असायचं अजूनही होतं की मला ते अँटी होते की डिरेक्टर थांबले शॉर्ट माझ्यासाठी हे मी सहनच करू शकत नाही उगाच आहे मनात ते की कधी कधीतरी आपलं काहीतरी राहिलेलं असतं कधी पटकन जाता येत नाही शॉर्ट वर ते थांबू शकतो ठीक आहे की पाच मिनिटं कुठेच जात नाही पण ते उगाच तेव्हा एक होतं की नाही सर नाही थांबले पाहिजे आपल्यासाठी नवीन नवीन असतो त्यामुळे आपण था तर ते असं म्हणाले <laughs> रह मन्त, की शॉर्ट लागला शॉर्ट लागला आणि मी तशीच पळत सुटले आणि मी त्या वायरीवरून धडपडले आणि मी अशी आ करत उठले वगैरे आणि मी डिरेक्टली जाऊन शॉर्टसाठी उभी राहिले आणि शॉर्ट मध्ये मी म्हणते म्हणते की असं काही गुदगुली होती आपल्या हाताला म्हणून मी असं खाली बघितलं तर माझ्या त्या कुर्त्यावरनं असं रक्ताची धार लागली होती आणि असं खूप खर्चटलं होतं ग ते त्याच्यात काहीच नाही पण मला एका इथे लागलं तळव्याला लागलं नाही अजून कुठेतरी त्यामुळे माझी ती रात्र अशी कुठे हात ठेवून तेव्हा तो शॉर्ट हो पण मला वाटतं खूप सगळ्यांनी सा, सा सांगितलं ठीक आहे थांबतील पाच मिनिटं इतकं काही नसतं पण ते एक अजून सुद्धा असं असतं की नाही चला मी रेडी आहे मी रेडी तुझ्या या सगळ्या क्षेत्रामध्ये येणं किंवा या क्षेत्रामध्ये काम करणं यामध्ये तुझ्या घरच्यांचाही खूप पाठिंबा आहे सपोर्ट uh, आहे तर त्याबद्दल काय सांगशील आईबद्दल बाबांबद्दल माझी मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे आणि जर माझ्यावर काही ते इथे येणारे जे काही संस्कार झाले असतील इथे त्यांना म्हणजे वेळेवर जाणं किंवा खूप सिन्सिअरली काय काय करणं वगैरे तर ते तिच्यामुळे आणि पप्पांचा एक इनव्हिजिबल सपोर्ट म्हणूयात की तिथे राहणं कारण का त्यांच्या या दोघांसाठी ना ते कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं की आपली मुलगी अठराव्या वर्षी दुसऱ्या तरी परक्या शहरात राहणार आणि क्षेत्रही नवीन आणि आमच्या कुटुंबाला क्षेत्रच कम्प्लिटली कोणीच नाहीये या क्षेत्रात आमचं त्यामुळे ते कसं होणार तिथे कसं राहणार म खरं तर इथे या इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला स्वतःला एका पद्धतीने विशिष्ट पद्धतीने प्रोजेक्ट करावं लागतं mm. की तुमचा लुक बदलायला लागतो त्याच लुकमध्ये राहून चालत नाही कम्फर्ट झोनच्या बाहेर सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात मग ते छोटी गोष्ट का असू दे का असे ना फोटोशूट म्हणा mm. किंवा इकडे जाणं म्हणा मीटिंग होणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी तर ते त्यांच्यासाठी जरा कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं पण नंतर हळूहळू मला चांगलं आहे की पिंजरा झाल्यानंतर आम्ही एक मीटिंग केली होती की याच्या पुढे जायचं कारण जर याच्या पुढे जायचं असेल तर मग नाही नाही म्हणता येणार कोणत्या गोष्टीला hmm. जर आपल्याला पुढपर्यंत जावं लागेल जायचं असेल तर hmm. आपणच आपल्याला बंधन नाही घालू शकत ऑलरेडी hmm. आता मला असं वाटत नाही पण सगळ्यांचं आधी असं म्हणणं असायचं की अभिनेत्रीचं आयुष्य खूप कमी असतं इंडस्ट्रीमध्ये ते आता नाही अजिबातच नाही पण तेव्हा ते उगाच हे मी म्हणते दहा बारा वर्षांपूर्वी तेव्हा ते उगाच असं असायचं पण आता तसं राहिलेलं नाहीये तेव्हा मला असं झालं की तुम्ही त्या बंधनात मग मला अडकू नाही शकत मग मला समजा किती रात्र होऊ शकते घरी यायला तीन वाजू शकतात कधी कधी काही गेट टुगेदर्स असतात कास्टचे असतात की ज्याला असं वाटतं की नाही म्हणाले म्हणजे म्हणूच शकतो आपण नाही पण जर नाही म्हणाला तो उगाच असं वाटतं की यार हिचं काय एवढं ही का नाही येते अर्थात hmm. मला जरा ते पार्टी हे विश्व आवडत नाही hmm. फारसं मी ह्याच्यात नाही फार रमणारी नाही माणसांच्यात पण मम्मीचा अजूनही खूप सपोर्ट आणि आत्ता आत्तापर्यंत मम्मी सेटवर असायची यायची hmm. पण पप्पा चित्रपटाला प्रेमियर वगैरे असतात तर येतात माझा भाऊ तर सपोर्टिव्ह माझं तर असं म्हणणं आहे की माझ्या आई वडिलांपेक्षा जास्त सपोर्टिव्ह माझा लहान भाऊ आहे त्याचं नाव हो समर्थ आहे आणि त्याचा या क्षेत्राशी काही संबंध नाही पण तो खूप सपोर्टिव्ह त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप मॅटर पण सपोर्ट सोपं पडतं ऍक्च्युली मॅटर तर करतच पण सोपं होतं जराचं आयुष्य की तुम्हाला धीर देण्यासाठी माणसं आहेत की अगदीच काही वर्कआउट नाही झालं तर ती माणसं आपल्याला आपलं प्ला, त्यांच्या आयुष्यात असलेलं महत्व पण समजून देतात आणि हे खूप छान आहे संस्कृती अभिनया व्यतिरिक्त नृत्या व्यतिरिक्त अजून तुझे काय छंद आहेत काय आवडी निवडी आहेत काही वर्षांपूर्वी मी एक नवीन डेव्हलप केलेला छंद म्हणजे पेंटिंग अच्छा खूपच आवडतं मला ते म्हणजे ते मला असं वाटतं ती साधनं आहे एका प्रकारची खरंच म्हणजे मेडिटेशनच आहे हा आणि ते ना मी शिकलेले नाहीये खरं पण असं अचानक असं वाटलं की आपण एक पेंट करूयात का तर सुरुवात केली ड्रॉइंग चांगलं होतं माझं चा, शाळेमध्ये मम्मीचं ड्रॉइंग ऍक्च्युअली चांगलं आहे होतं होत माझ्यात पण ते एलिमेंटरी वगैरे त्या परीक्षा काही देणं जमणं नाही कारण डान्स सुरू झाला पण असं वाटलं एके दिवशी की आपण पेंट करूयात म्हणून मी पेंटिंग करायला लागले तर ते जमायला लागलं अजूनही ती प्रॅक्टिस आहे मला काही कम्प्लिटली असं खूप भारी नाही आहेत प्रोफेशनल पण मी करत आवडत खूप आवडतं आणि त्याच्यात तासन तास निघून जातात आणि जर तुम्ही त्या त्या क्षणाला याच्याविषयीच फक्त कन्सर्न्ड असाल की नाही समजा मी ब्लू मिक्स करून येलो केलं तर हाच रंग येऊ शकतो किंवा मला हे आवडत नाहीये ते सुख आहे रंगांमध्ये म्हणजे तुमचे जे टेन्शन असतात तुमचं जे काही असतं मला असं वाटतं कला कोणती बरोबर ही उत्तमच आहे ती साधना आहे संस्कृती तुझ्याशी अशाच आपण गप्पा चालू ठेवूया पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण बातचीत करतोय संस्कृती बालगुडे हिच्याशी घरातून चांगला सपोर्ट असं तू म्हणालीच तर घरातून प्रत्येक प्रोजेक्टला कौतुकच होत का पण केलं त्याबद्दल काय सांगशील नाही फक्त खूप होतं माझ्या मम्मीची पद्धतच आहे ती कधीच माझ्या तोंडावर कौतुक करतच नाही ती इनफॅक्ट चुका काढत असते म्हणजे एखादा परफॉर्मन्स जरी लागला असेल ना माझा अवॉर्ड फंक्शनचा वगैरे कुठे किंवा एखाद्या इव्हेंटचा तर ती अशी रिमोटनी अशी थांबवते आणि पॉज करते आता ही पंधरा सेकंद बोलत बघ असं ती मला सांगा आणि ते सांगितलंवर मग ती म्हणते चुकलीस <laughs> तू इकडे मी म्हणलं पण अगं नाही मी म्हटलं जग कौतुक करत म्हणजे ती खूप अशी इव्हेंटला जेव्हा येते सुद्धा तिथे जेव्हा इव्हेंट होतात बसली असते बसलेली असते प्रेक्षकांच्यात वगैरे सगळं झाल्यानंतर ती विचारलं की आपण एक्साइटमेंट मी जातो ना की कसा झाला तर ती ठीक आहे आणि मला तिला चिडवायला खूप आवडतं म्हणजे उगाच समोर मी स्वतःचं कौतुक करत असते आणि ती खूप अशी की बाज जमिनीवर या असं वगैरे बोलते तर त्यामुळे खूप हार्डली असे क्षण आहेत जिथे ती माझं कौतुक करते पप्पा काय प्रेमातच असतात माझ्या माझ्या आणि माझ्या भावाच्या माझ्या भावाच्या तोंडून पण ऑलमोस्ट कधी निघत नाही करतो पण पप्पांच्या पप्पांना पपान असं की माझी पोरगी म्हणजे पण मम्मी कधीच कौतुक करत <laughs> पण खरं एका अर्थाने हे चांगलंच खूप चांगलं खूपच जमिनीवर आपण ते एक, एक थोडीशी जिद्द असते की नाही यार आपण आपल्या घरातल्यांना इम्प्रेस केलंच पाहिजे हो, आईकडून हो, कौतुक हो, ऐकलंच पाहिजे आणि ते त्यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे संस्कृतीचं ड्रीम प्रोजेक्ट काय त्याबद्दल काय सांगशील ड्रीम प्रोजेक्ट सच आता त्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणावं का मला कधीतरी एक बायोपिक करायचं आहे म्हणजे त्याच्यात काम करायचं ती अभिनेत्री असू दे किंवा एखादी Uh, कर्तुत्वन स्त्री असू दे तिच्यावर होणाऱ्या बायोपिक मध्ये मला काम करायची खूपच इच्छा आहे कारण का मला असं वाटतं या त्या बायोपिक मध्ये कस लागतो तुमचा कारण तुम्ही म्हणजे एक्झॅक्टली व्यक्तीचं तुम्ही तुम्हाला साकारायचं असतं ते पात्र तर ते माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे एकूणच आता इतक्या इतके पिक्चर्स तू पाहिले असतील तर असा कुठला पिक्चर तुला असं वाटतं की मी केला असता किंवा मला हा करायला आवडेल अनेक चित्रपट पण जर जर अगदीच मला काम करायचं झालं ना तर मी एखाद्या कुठल्या तरी हॉलिवूड क्लासिक मध्ये काम करेल की जे चित्रपट आपण म्हणतो ना की हे कल्ट फेवरेट की yes. हे वर्षोनुवर्ष लोकांचे चालत आलेले आहेत की हे खूप अत्यंत लाडके चित्रपट आहेत पण अगदीच हे नाही तर मला असं वाटतं की स्मिता पाटील यांच्या कोणत्या चित्रपटात मला काम करायला आवडेल त्यांच्या जागी बापरे मला हे कसं पण त्यांचे कोणतेही चित्रपट कारण का अत्यंत मला असं वाटतं तेव्हा होते आणि ते करणं खूप अवघड होत आणि ज्या प्रकारे त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलं के के हिंदी हो। चित्रपट सृष्टीत थोडीशी खंत वाटते की त्या असायला पाहिजे होत्या अजून सुद्धा कारण मला असं वाटतं आमच्या जनरेशननी खूप गोष्टी बघितलेल्या नाहीये म्हणजे कसं होतं की एक एक विश्वास असणं की कुठेतरी अजून लांब आहेत पण त्या आहेत स्मिता पाटील आहेत हा जो भाव असतो ना तो आमच्या जनरेशनला आणि पुढच्या जनरेशनला नाही नाही पण पण आमच्या मिळालेला एकूणच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक आदर्श असतील या क्षेत्रातले तुझे तर त्यांच्याबद्दल काय सांगशील एक अभिनेत्री आहे जिचं नाव आहे मेरिल स्ट्रीप जी ज्यांना खूप ऑस्कर्स मिळालेले आहेत तर मला असं वाटतं त्या खूप दैवी काहीतरी ती कला आहे त्यांच्याकडे कारण का ज्या सहजतेने किंवा ज्या जी कसब असते ना त्यांनी खूप बायोपिक्स केलेले आहेत ऑलरेडी तर ज्या सहजतेने त्या दुसऱ्याला कॉपी करू शकतात आणि ते अंगवळणी आणू शकतात ते मला असं वाटतं हो, ते फक्त दैवीच आहे त्याला काही दुसरा शब्द नाही अगेन स्मिता पाटील यांचं मी ऑलरेडी नाव घेतलं मधुबाला ही माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आहे ती मला आवडते आणि ज्या रंजनाजी होत्या त्या सुद्धा त्यांचे चित्रपट त्यांचे खूप काही चित्रपट मी बघितलेले तर त्यामुळे त्या काळातल्या इतक्या उत्तम आणि इतक्या टॅलेंटेड सहज अभी सहज अभिनय तर हे अजूनही वाखडण्याजोगं आहेच आहे नो मॅटर no तुमचा काळ बदललाय इंडस्ट्री खूप पुढे गेली आहे पण अभिनय हा ती सहजता पाहिजे अभिनय या क्षेत्रामध्ये गॉडफादर असावा असंही म्हटलं जातं तर याच्यावर तुझं काय म्हणणं आहे काय गॉडफादर असलं तर चांगली गोष्ट त्याचा उपयोग होतो सहज होतात सोप्या होतात गोष्टी पण नाही म्हणलं तरी नाही होत कारण का शेवटी टॅलेंटला पर्याय नाही पर्याय नाही तुम्हाला तुमच्या टॅलेंटने वावरता नाही आलं किंवा सस्टेन नाही करता आलं तर त्याचा उपयोग नाही होत गॉडफादरचा गॉडफादर आहे आता तो काय करू शकतो एक वेळ कोणी जर गॉडफादर असेल तर तो तुम्हाला संध्या आणू शकतो एखादा प्रोजेक्ट मला नाही मिळत तो क्रिएट करू शकतो कदाचित किंवा तुमचं नाव रेकमेंड केलं जातं किंवा कुठेतरी सहज सोप्यापणे बोलला जातो की नाही हिला ना किंवा याला घेणं कारण त्यांचे कॉन्टॅक्ट असतील किंवा ज्या प्रकारे आपण गॉडफादर त्याचा उपयोग होतो पण समोर शेवटी कॅमेरा समोर तुम्हाला करायचं आहे संधीचं सोनं करता आलं पाहिजे सोनं करता आलं पाहिजे नाही तो उपयोग नाही नाही तर कित्येकदा असं होतं की आपण फक्त वावरतोय आपण काही बदल करतोय का इंडस्ट्रीमध्ये आणि या जनरेशनच्या पुढे येणाऱ्या जनरेशनच्या कलाकारांकडनं करन बरीच अपेक्षा आहे हो। कारण का आता सगळं सोपं झालंय तुमच्या बोटाशी आहे सगळं तुम्ही एखादी गोष्ट क्लिक केली तर त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते हो। माझ्याकडनं स्वतःकडनं पण पण पुढच्या का येणाऱ्या काही जनरेशनकडनं पण हीच अपेक्षा की तुमचा अभ्यास उत्तमच असला पाहिजे कोणत्या गोष्टीचा आधीच्या कलाकारांना तो अभ्यास तितका ॲक्सेबल नव्हता तरी ते जी कामं त्यांनी करून ठेवली आहेत हो। ती किती उत्तम आहेत आणि ती किती म्हणजे लेजेंडरी आहे ते त्याला ते हातच लावू शकत नाही आपण पण आता जर मला असं वाटतं की आता जर आपल्याला अभ्यास करू शकतोय आपण खूप प्रयत्न करू शकतो आपल्याला इतका स्कोप आहे आपल्याला इतके प्लॅटफॉर्म्स आहेत तर मग जर तुम्ही ते सिरियसली घेत नसाल तर त्याची मजा नाही करत नाही ती बदलली आता आपला चान्स आहे आता आपण काहीतरी केलं पाहिजे आपण पण बदल आणला पाहिजे मग तू चित्रपटांद्वारे असू दे मुलाखतींद्वारे असू दे बोलणं असू दे आपलं किंवा आपली कला असू दे बरोबर बदल हा झाला पाहिजे आणि ती जबाबदारी वाटते मला ज्या जबाबदारीने तू बोलतीयस त्याच जबाबदारीने तू याच्यामध्ये पण वावरतीयस काम करतेयस नवीन आपले अपकमिंग असे काय प्रोजेक्ट्स आहेत आता तुझ्याकडे माझे दोन चित्रपट आहेत आता जे अजून आलेले मी जस्ट मी जसं म्हणलं मी आता एक कंप्लीट केलाय आणि एक मागच्या वर्षी केला तर त्या दोन चित्रपट सार, चित्रपटांसाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण अतिशय उत्तम स्टारकास्ट आहे अतिशय उत्तम चित्रपट लिहिल्या गेलेले आहेत Uh, दुसरा तर मी अजून बघितलेला नाहीये पण आधीचा जो बघितला आहे मी सांगू शकते की तो छान uh, आहे चित्रपट जसं मी म्हणते की इट शुड ब्रिंग अ चेंज इन एनी वे तर तसा तो चित्रपट आहे अच्छा uh, आणि त्या दोन चित्रपटपटांसाठी मी खूप एक्साइटेड आहे त्याचं ते कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि मला ती खरं सांगायचं ती कधी पावती मी नक्कीच नक्कीच संस्कृती तुझ्याशी अशाच गप्पा चालू ठेवूया पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांत चकी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संस्कृती इतकी माध्यम आलेली आहेत कलाकारांसाठी म्हणजे पूर्वी कसं फक्त नाटक किंवा चित्रपट त्यानंतर फक्त मालिका आणि आता त्याच्यामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मही आलेला आहे तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे तू केली हो माझी एक सिरीज येऊन गेली ओ टी टीचं आता असं झालंय की त्याला कुठलंही बंधन नाहीये रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत ना तुमच्या भाषेवर ना तुम्ही काय दाखवू शकता प्रेक्षकांवर त्याच्यावरही बंधन नाही आहे आता झालंय असं की ते एका अनुषंगाने आहे पण एका अनुषंग काही लोक त्याचा फायदा घेतात असं मला वाटतं कधी कधी काही गोष्टींची गरज नसते पण ते दाखवलं जातं सो so, ते जरी असलं तरी बऱ्याच कलाकारांना त्याच्यामुळे वाव मिळालाय आणि काही ठिका काही वेळेला असं वाटतं की कंटेंट सुद्धा जो कदाचित चित्रपटांमध्ये आला नसता तो चांगल्या अर्थाने सुद्धा दाखवायला डिटेल म्हणणं म्हणजे एखादी समजा आपण महाभारत करायचं ठरवलं ओटीटी वर तर ते किती सिरियल सारखंच होतो पण ओटीटी वर ना तुम्ही वेगवेगळ्या विग गोष्टी एक्सपेरिमेंट पण करू शकता सो वेगवेगळे विषय मांडता येतात मध्ये मांडता येतात मग तुम्ही हॉरर मध्ये जाता किंवा तुम्ही मध्ये जाता किंवा काही थ्रिलर मध्ये जाऊ शकता सो आय थिंक तो खूप उत्तम पार्ट आहे पण एकच गोष्ट मला अशी वाटते की लोक इतके ओटीटी कडे कल झाला ना की आता थिएटर मध्ये जाऊन बघायला कोणी मागत नाही चित्रपट हो, हो, हो। ती मला खूप खंत वाटते जितकी मला मी माझ्या बेडवर पसरून कोणत्याही वर, रिमोड ही रिमोड ही वर पटकन लावू शकते आणि जितकी मी त्याची फॅन आहे तितकीच मी सेव्हन्टी एम एम ची तितकीच मोठी फॅन आहे काही चित्रपट मी टीव्हीवर बघूच शकत नाही कारण का त्याचा त्याचा स्केल इतका मोठा असतो हो। किंवा छोटे छोटे चित्रपट ती जी मजा सिनेमा घरातली जी मजा ना ती नाही येऊ शकत शकत नाही पण आता मला असं वाटतं कधी कधी प्रेक्षक थोडेसे आळशी पण झालेत ना ओटीटीवर आजकाल असं झालं की एका मिनिटापेक्षा जास्त रील्सही पाहिले जात नाहीत हो ग अटेन्शन स्पॅन कमी कमी झालेला आहे असं वाईट आहे पण आता काय करणार ते बदलत आहे सगळं कलाकारांसाठी मला वाटतं चांगली बाब आहे अगदीच चांगली बाब आहे आणि कितीतरी कलाकारांचं महत्व त्या ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे आलेलं आहे बरोबर म्हणजे मला असं वाटतं की आ, जे आपले पंकज त्रिपाठी त्रिपाठी माय गॉड ते म्हणजे एक क्षण फक्त त्यांना एक सिरीज हवी होती आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांना त्यांचं ते त्यांचं तितकं दाखवता पद्धती पद्धतीने कौतुक होत आहे हो। त्यांची त्यांची दखल घेतल्या जाते हे खूप भारी गोष्ट आहे खरं म्हणजे मला असं वाटतं कलाकारांनी ते कलाकारांसाठी आणि क कामं देण्याच्या ह्यानी खूपच खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे मी सुरुवातीला पण म्हणाले तसं की अभिनेत्री अभिनेता असो की ते लोकांना त्यांच्याविषयी जाणून घ्यायला फार आवडतं त्यांना आदर्श मानलं जातं तर त्याचं काही वेळेला प्रेशर येतं का कि हिच्यासारखं व्हायला पाहिजे किंवा ही करते मग आपण करायचं आणि त्याचं प्रेशर की अरे बापरे लोक माझ्यासारखं करतात म्हटल्यावर मला असं केलं पाहिजे तर याच काही प्रेशर अर्थात येतं खूपच येतं माझं असं खूप, मा, खूप समजा मी माझं असं वाटलं की मला पिक्चर बघायला जायचं आहे याच्यामध्ये तर तिथेही मी अशी साधी वगैरे नाही जाऊ शकत आणि माझं असं म्हणणं साधं म्हणजे कसं की याचा अर्थ असा नाही की म्हणजे लोक काय करतात याचा त्याचा तुम्ही विचार करता का मग आर नॉट बीइंग सेल्फ जे आपण म्हणतो पण तो मुद्दा नाही आहे मी आधीही म्हणलेलं आहे प्रेझेंटेबल हे गेलंच पाहिजे कारण का ती तुमच्या या क्षेत्रात येण्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे कसं आहे तुम्ही जेव्हा समोरच्याकडे बघता आपल्यापेक्षा कोणीतरी जेव्हा वरती असतं तेव्हा त्या कारणासाठी ते तिथे वरती असतं मग ते टॅलेंट असू दे नशीब असू दे जे काय असू दे पण ते मला असं वाटतं प्रत्येक वेळेला प्रेक्षकांना अ दाखवून द्यायचं असतं की काम मी त्या लेवलला आहे काम मग ते कष्ट वेगवेगळ्या विग परीने लागतात ते काही फक्त दिसणं नसतं ते सगळ्या परीने लागतं तुमचं तुम्ही काय खाता तुम्ही काय बोलता कधी कधी बऱ्याचदा असं होतं कलाकारांच्या विषयी मला असं वाटतं की बोलायचं वेगळं असतं आणि चुकीचा अर्थ घेतला घेतला जातो तर ते पण कसं बोलायचं आणि माझ्या बाबतीत तर खूप वेळ असं झालं <laughs> इंटरव्ह्यूज मध्ये की मी बोलायचा मला वेगळा उद्देश होता आणि ते घेतल्या खूप वेगळ्या गेलेलं <laughs> त्यामुळे मला आता प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो किंवा शब्द बदलावे <laughs> लागतात <था। laughs> सो तो एक विचार असतो तर ते एक प्रेशर असतच आणि आता काय झालंय अनफॉर्च्युनेटली आपण ना त्या ट्रेंड मध्ये व्हावत जातो तुम्ही ट्रेंड सेट करायला नाही बघत हो। तुम्ही एखाद्या कोणीतरी तो ट्रेंड सेट करतो काही असू दे ते रील असू दे ते व्हिडिओ असू दे ते कपडे असू दे तुम्ही एक कोणीतरी तो ट्रेंड सेट करतो आणि आपण त्याला फक्त फॉलो करत जातो हु, आणि मला त्या सा फॉलोइंगचा जरा प्रॉब्लेम आहे <laughs> म्हणजे मला कधीच आवडलेलं नाही किंवा मला कधी असं ट्रेंड करावा आपण असं कधीच वाटलेलं नाहीये मला असं वाटतं की मला काहीतरी वेगळं करायचंय समजा hmm. कोणी या गाण्यावर कोरिओग्राफी करत असेल तर hmm. मला ते गाणं सोडून वेगळ्या गाण्यावर करायचंय hmm. मग ते लोकांना आवडून आवडून ना hmm. माझ्या मनाला आनंद मिळतोय hmm. 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 सो ह्या सगळ्या गोष्टी तुमची ओरिजिनॅलिटी जपणं खूप hmm. महत्वाचं आहे आताच्या hmm. काळात नाहीतर लगेच तुम्ही असलेल्या पाच जणांपैकी दिसू शकता सो हे प्रेशर खूप असतं की आपण आपले जे चाहतात त्यांना डिसअपॉइंट करायला नको आता खर तर मी केस कापले तर काही जणांना ना नाही आवडले नाही काही जणांना असं वाटलं अरे खूपच भारी पण काही जणांना असं वाटलं नाही यार कशाला कापायला पाहिजे होते आणि ते सांगतात करायला पाहिजे पण माझ्या मनाला कुठेतरी माहितीये की नाही यार हे मी माझ्या कलेसाठी केलेलं आहे आणि ते फक्त अत्यंत शुल्लक येत केस ते वाढतील त्याचं काही नाहीये एवढं आणि आत्ता नाही तर केव्हा म्हणजे रिस्क घ्यायला नको का म्हणजे रिस्क नाही घेतले तर आय थिंक जगण्याला अर्थ नाही आपल्या सो ते प्रेशर मला असं वाटतं मला तर खूप येतं तो कधी कधी त्यामुळे <laughs> मी खूप विचार विचाराने आणि विचार करून काय जे मला पोस्ट करायचं असतं ते मी पोस्ट करते सोशल मीडियावर बेसिकली ह्या सगळ्या तुझ्या ताणतणावामध्ये तुझं अनियमित वेळा सुद्धा असतात शूटिंगच्या तर या सगळ्यामध्ये तुझा फिटनेस तू कसा मेंटेन करतेस हे आमच्या मैत्रिणींना ऐकायला नक्कीच आवडेल मला आधी सगळ्या मैत्रिणींना हे सांगायचंय की जर तुमचं असलेले वजनापेक्षा थोडं वाढलं आणि ते तुम्हाला कोणीही काही सांगितलं की तुझं वजन वाढलंय तर ठीक आहे म्हणायचं इतकं प्रेशर घ्यायची गरज नाहीये hmm. आज फार आज तुम्ही फिट आहात ना वजनाचा प्रॉब्लेम नसणार आहे आणि हे बोललं गेलं पाहिजे कारण का पटकन लोक असं म्हणतात आपल्याला अरे तुझं तर वजन वाढलंय का हाँ. ही कमेंट चुकीची आहे आपण कोणाच्याही बाह्य सौंदर्यावर आपला आपली कमेंट करण्याची आपल्याला हेच नाहीये मुभाच नसली पाहिजे hmm. आणि हे चुकीचं आहे आपण खूप कॅज्युअली बोलून जातो पण त्या कॅज्युअल गोष्टीचा तिच्यावर किंवा त्याच्यावर कसा परिणाम होतो हे आपल्याला नाही माहिती ते जे वाक्य आहे की यार तुझं तर वजन वाढलंय का वजन वाढलंय काय झालंय याचा विचार तो माणूस किती गेले किती महिने करत असतो हे माहिती नाहीये लोकांच्या रिॲक्शन खूप वेगळ्या असतात कधी कधी लोक अति खायला लागतात त्या hmm. टेन्शननी कधी कधी लोक कमी खायला लागतात त्या टेन्शन की नाही कॅटेगरी आहे हा मी इमोशनल खूप केलेलं याच्या आधी आता रिसेंटली एका आणि नाही नाही असं माझंही वजन वाढलेलं आहे आधी काही काही चित्रपटांमध्ये मला असं वाटलं नाही यार आपण हे करायला पाहिजे होतं एक विशिष्ट वजन आहे तिथे हे मला कंपल्सरी आहे सगळ्यांना नाही आहे कंपल्सरी आणि ही चांगली गोष्ट आहे ज्यांना खायला आवडतं त्यांनी खाल्लंच पाहिजे मला खूप खायला आवडतं आणि मी ते खाते मॉडरेशन मध्ये असलं पाहिजे ते फक्त कोणती गोष्ट आपण म्हणतो ना अति केली की त्याची माती ते गोड असू दे तिखट असू दे काही दे इनफॅक्ट मला सगळ्यांना सांगायला आवडेल मला इतकी गोड खाण्याची आवड आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला किती कंट्रोल वाटत नाही मला खूप कंट्रोल करावं लागत आणि ते ठीक आहे माझं असं म्हणणं आहे की दिवसातला एक तास आपण एक्सरसाइजसाठी कसाही काढू काढलाच पाहिजे आणि आता तर कितीतरी प्लॅटफॉर्म्सवर घरी केलेले जाणारे वर्कआउट आहेत ते फॉलो करायचे चाळीस मिनिटं खूप झाली hmm. फिटनेससाठी hmm. आणि hmm. हे मी माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना मी माझ्या आईला पण सांगत असते मावशांनाही सांगत असते की चाळीस एनिवे anyway, त्या बिचाऱ्यांचा तसाही वर्कआउट होतो कारण का ते घरातली कामं करत असतात पण जरा आपण जितकी साखर खातो जरा कमी hmm. केली जितक्या चपात्या खातो भात खातो जरा hmm. कमी केलं hmm, hmm, hmm. आपण फिट राहतो आणि फिट राहण्याशी मतलब आहे बारीक hmm. नाही hmm. hmm. हे मला सगळ्यांना खूप बाहेरूनही आणि करेक्ट जाता जाता तू आमच्या मैत्रिणींना या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना काय अनुभवाचे बोल सांगशील मी सांगेन की आता सगळं खूप सोपं झालंय आपल्याला तर ते सोप्प झालंय ना तर त्याचा फायदा करून घेऊयात त्याच्यामध्ये नका व्हावत जाऊ काय की प्रत्येक क्षेत्राला मी जे आधी पण म्हणलो होतं त्याला कष्टाला पर्याय नाही पर्याय नाही अभिनय ही आ, करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का मला असं वाटतं सगळे कलाकार त्यांच्या इमोशन्सशी खेळत असतात आणि ते अवघड आहे तर जेव्हा तुम्हाला ते जमतं तर ते त्याला ते, ते, धार लावा त्याला ते कुजू देऊ नका किंवा तच ते असंच जाऊ देऊ नका मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा कष्ट करण्याची तयारी पेशन्स असणं हे गरजेचंच आहे आपण एखादा अपयश आलं म्हणून एकदमच हताश होऊन बसणं यात काहीही अर्थ नाही आहे कारण का अभिनय क्षेत्रात म्हणा आणि आपण मोठे मोठे सेलिब्रिटीज घेऊयात त्यांना पण ड्रॉबॅक्स किंवा काही याला सामोरं जावंच लागतं सगळ्यांना माझं इतकंच म्हणणं आहे की ज्याही क्षेत्राचा फक्त अभिनय नाही म्हणणं सगळ्या त्याचा अभ्यास करा खूप कष्ट करण्याची तयारी ठेवा आणि पेशन्स ठेवा कारण की या गोष्टींना वेळ लागतो ही गोष्ट जॉब सारखी नाहीये एखादी एकदा तुम्ही त्या लेवलवर जायला जेव्हा तुम्हाला कन्सिसिस कन्सिस्टंटली कामं यायला लागतात ना इथे जाण्यासाठी खूप कष्ट आहे तू इथे आलीस आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात आणि मला खात्री आहे की आमच्या मैत्रिणींनाही तुझी ही मुलाखत खूपच आवडली असेल आ, या कार्यक्रमामध्ये आलीस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून तुला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू